आजच्या गोष्टीचे नाव आहे परिश्रम। मित्रांनो, बऱ्याच वर्षापूर्वी एक अजय नावाचा मुलगा राहायचा। तो अत्यंत आळशी आणि गरीब होता। त्याला कुठलेही कठोर परिश्रम करण्याची इच्छा नव्हती, पण एक दिवस श्रीमंत व्हायचे स्वप्न तो बघायचा। भिक्षा मागून जे जेवण मिळेल ते तो खायचा। परंतु एका दिवशी एका महिलेने त्याला एक दुधाचे भांडे दिले। दूध बघून त्याला फार आनंद झाला। ते दुधाचे भांडे घेऊन तो घरी गेला। त्याने ते उकळले आणि त्यातले काही पिले आणि उरलेले दूध एका भांड्यात ठेवले। त्याने त्या भांड्यात दुधाचे दही करावे असा विचार केला आणि मग तो झोपी गेला। लवकरच तो झोपेत असताना दह्याच्या भांड्याबद्दल कल्पना करू लागला। परत उठला, परत त्याने ते दुधाचे दही लावले, परत झोपला। त्याला स्वप्न पडले की जर तो श्रीमंत झाला तर त्याचे सर्व दुःख दूर होतील। त्याने विचार केला की त्याने जे दुधाचे दही केले ते तो लोणी बनवेल, लोणी बनवून त्याचे तूप बनवेल आणि ते बाजारात विकेल। त्यातून त्याला काही पैसे मिळतील। त्या पैशातून तो एक कोंबडी खरेदील। कोंबडी बरेच अंडे घालतील आणि त्या अंड्यातून बरेच कोंबडीचे पिल्लं बाहेर पडतील आणि खूप साऱ्या कोंबड्या तयार होतील। त्या शेकडो अंडे देतील आणि तो स्वतःचे पोल्ट्री फार्म घेईल। तो कल्पनाच करत होता। तो परत विचार करत होता की मी या सगळ्या कोंबड्यांना विकेल आणि त्याच्या काही गायी विकत घेईल आणि दुधाची दुग्धशाळा काढेल। मग सर्व शहरातील लोक माझ्याकडून दूध घेतील आणि त्यामुळे मी खूप श्रीमंत होईल आणि मी परत खूप सारे सोने दागदागिने खरेदी करेल। मग आणखीन त्याने विचार केला, राजा माझ्याकडून सर्व दागिने विकत घेईल आणि मी खूप 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 श्रीमंत होईल आणि एका सुंदर मुलीशी लग्न करेल। त्यानंतर मला एक देखणा मुलगा होईल आणि जर तो वाईट वागला तर मी त्याला खूप रागवेल आणि त्याला चांगली शिकवण देईल। ऐकलेच नाही तर मी त्याला काठीने मारेल सुद्धा। आणि खरंच त्याने झोपेत असताना एक काठी घेतली आणि ती जोऱ्याने उगारली आणि विचार केला की तो आपल्या मुलाला मारहाण करीत आहे। तो जशी त्याने ती काठी उगारली तसे ते दुधाचे भांडे तुटले आणि तो त्याच्या स्वप्नातून बाहेर आला। तो स्वप्न बघत होता हे जेव्हा त्याला कळले तेव्हा त्याला अत्यंत वाईट वाटले, पण परतही परिश्रम करावे असा त्याने विचार केला नाही। तो फक्त स्वप्न बघत होता। मित्रांनो, या कथेची नैतिकता ही आहे की कठोर परिश्रमाला पर्याय नाही। जो कठोर परिश्रम करेल तोच जगात पुढे जाईल आणि त्याचे स्वप्न पूर्ण होतील। ही कथा तुम्हाला कसे वाटली ते नक्की कळवा। धन्यवाद।